पहिली माझी होवी देवागण रायाला, हात जोडून या तुम्हा नमस्कार केला। नमस्कार, पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। ओवी म्हटल्यानंतर पहाटे पहाटे जात्यावर दळण दळणारी बाई असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। पहाट म्हणजे रामप्रहर आणि ओवी हे समीकरण अगदी सगळ्यांना माहीत असणारं, पण पहाटे पहाटे जात्यावर दळण दळायची पद्धत का? तर याचं कारण असं होतं की पहाटे पहाटे दिवसभराच्या भाकरीची सोय करून ठेवणं हे एक सगळ्यात मोठं काम असायचं। म्हणजे दिवसभरात या कामाचा कंटाळा यायला नको आणि डोक्यावर ऊन चढायच्या आधी हे सगळ्यात मोठं काम उरकून जायला हवं, या हेतूनी पहाटे पहाटे दळण दळण्याची पद्धत होती आणि स्त्रियांची तीच दिनचर्या असायची। कारण आजकालसारखं एकदम 5-10 किलो दळण तेव्हा दळायची पद्धत नव्हती, त्यासाठी चक्क्या नव्हत्या, त्यामुळे आजच्या दिवसाची दळणं ही त्याच त्याच दिवशी केली जायची। आता मी मगासपासून म्हणते रामप्रहर म्हणजे काय, तर रामप्रहर किंवा पहाट किंवा प्रहर याचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल आपल्याला समजावून सांगणार आहे आपली सखी समीरा। आजकाल आपलं जग घड्याळाच्या काट्यावर चालतं, म्हणजे अगदी दिवसाचं विभाजन तास मिनिटातच नव्हे सेकंदातही करत असतो आपण। पण पूर्वीच्या काळी हीच भाषा प्रहरांची भाषा होती, म्हणजे 8 प्रहरांचा एक दिवस असायचा। अर्थात आजही काही शब्द आपण वापरतो, मग आपण म्हणतो दुपार, दुपार म्हणजे 2 प्रहर, किंवा अष्टौ प्रहर असं आजही म्हणतो आपण, किंवा सकाळच्या पारी, सकाळच्या पारी म्हणजे सकाळच्या प्रहरी। सकाळच्या पारीवरून आठवलं, बघा आजकाल आपल्या स्त्रियांचं, खास करून शहरात राहणाऱ्या स्त्रियांचं सकाळचं टाइम टेबल आखलं जातं ते कितीची ट्रेन पकडायची यावरून। पण जुन्या काळी मात्र रामप्रहरी म्हणजेच सकाळच्या पारी बायका काय करायच्या, तर बायका ओव्या गायच्या आणि ओव्यांमधून एकमेकींना सांगायच्या, पहाटेचं दळण दळी कोण्या सैदवाची लेक, रामाच्या ओव्या गाता हिला उगवला सुरेख। पहाटेच दळण दळी कोण्या सैदवाची सुन, रामाच्या ओव्या गाता हिला उगवला दिन। पहाटेच्या अमलात कोंबडा वाणी बोले, सोन्याच्या रथावर सूर्यदेव चाले। उगवला सूर्यदेव पडला देवाचा उजेड, बाळाच्या ग माझ्या गाड्या बैलांचा गजर। सकाळच्या पहारी देवा धर्माचा गाजतो, शंकराच्या दारी नीत चौघडा वाजतो। पहाट झाली ग उठा बायानो दळाया, तुळशीच्या बनी आले गोविंद खेळाया। सकाळीच्या पहारी झाड लोट करते बाई, पारोशा केरावरी
देव ठेवितात पायी, सकाळी उठून मी मागल्या अंगणी, जोडितो दोन्ही हात सूर्यदेवाला गगनी। या ओव्यांमधून पहाट कशी साजीवंत होऊन उठली आहे आणि आपल्याला उदंड आयुष्याचं दान देते, किती सुंदर वर्णन केलं या ओव्यातून। म्हणजे एका बाजूला सूर्यदेवाच्या रथाची चाहूल लागतीये आणि कोंबडा आरवतो आहे, बांग देतो आहे, तर दुसरीकडे गोविंद तुळशीच्या बनात खेळायला आला आहे। किती सुंदर सुरेल पहाट ही, आणि अलीकडची आपली पहाट याच्या अगदी उलट म्हणावी अशी, धावपळीची आणि यंत्राच्या गाड्यांच्या आवाजाने कर्कश्य झालेली। म्हणजे श्रम तेव्हाही होतेच, पण बायका जेव्हा ओव्या गात ते श्रम करायच्या तेव्हा त्यांची कामंही हलकी होऊन जायची, सहज होऊन जायची। हे गेलेले दिवस परत यावेत असं वाटतं ना। आता काय खूप बदलला, ते दिवस परत येणं कदाचित शक्य नाही, पण त्या दिवसांचं सुख मात्र, हे ओव्यांचं सुख आपण या कार्यक्रमातून नक्कीच अनुभवत राहणार आहोत। सकाळी उठून या आधी उघड दार कडी, माय बाईच्या गदारी बाई तुळशीची माळी। खरोखर आजही प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात जर अशी प्रसन्नपणे झाली तर किती छान वाटेल ना, आणि कोणाला नाही आवडणार। आजही जात्याचा वापर हा ग्रामीण भागामध्ये लग्न कार्याच्या वेळेला किंवा बैलपोळा वगैरे सारख्या उत्सवाच्या क्षणी पूजेसाठी केला जातो, मात्र ही गोष्ट शहरापर्यंत पोचतच नाही, त्यामुळे आजच्या पिढीला याबद्दल फारसं माहीत नाही आहे। अशा वेळेला गावांचं सुद्धा शहरीकरण होत चाललेलं आहे, त्यामुळे हे जातं, ही ओव्यांची परंपरा कुठेतरी लोप पावत चालली आहे, आणि म्हणूनच या ओव्या रिस्टोअर करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ओव्यांची परंपरा दाखवतो आहे। जी व्यथा ओव्यांची तीच लोककलेची सुद्धा हो, पण आजही गावागावांमध्ये ही लोककला जपली जाते, जतन केली जाते, तेव्हा गावांमध्ये जतन होणारी ही लोककला शहरी लोकांना सुद्धा दिसावी, त्यांनीही त्यातनं बोध घ्यावा यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं ओव्या आणि लोककला यांचा एक सुरेख संगम आम्ही वेळोवेळी देत राहणार आहोत। आतासुद्धा आपल्याला लोककलेचा एक नवीन प्रकार पाहायचा आहे, पण एका विश्रांतीनंतर। लोकगीतं ही लोकबोलीतच उत्स्फूर्तपणे रचली जातात। लोकगीतांचा प्रत्येक पाठ अधिकृत असून त्याच्या चाली पारंपरिक असतात। लोकगीतं कृतीसंबद्ध असल्याने प्रयोगरूप असतात। लोकजीवनाची, समूह मनाची अभिव्यक्ती, धर्मविधीचा एक भाग, श्रम हलके करणे, अशा अनेक गरजांची पूर्ती लोकगीतांमध्ये होते। लोकगीतांवर कर्त्याची नाममुद्रा नसते, परंतु समूहाचं स्वामित्व असतं। लोकगीतांचं प्रामुख्याने स्वतंत्रपणे स्त्रीगीतं, पुरुषांची गीतं, स्त्री पुरुषांची संयुक्त गीतं असं वर्गीकरण करता येईल। यामध्ये स्त्रीगीतांचं प्रमाण जरा अधिक दिसून येतं। लहान मुलांच्या गीतांमध्ये बडबड गीतं, शिशुगीतं, अंगाई गीतं, नृत्य खेळ गीतं असं वर्गीकरण करता येतं। तर स्त्री पुरुषांच्या संयुक्त गीतामध्ये श्रमगीतं, धर्मविधी गीतं, भगतांची उपासना गीतं, नृत्य उत्सव गीतं, खेळ गीतं असे प्रामुख्याने प्रकार आढळून येतात। पुरुषांच्या गीतामध्ये सुंबरानगीत हा एक नावाजलेला प्रकार आहे। सुंबरानगीत म्हणजे धनगरी ओव्या। आजही शुभ कार्याला किंवा लग्न समारंभामध्ये या धनगरी ओव्या गाणाऱ्या पुरुष मंडळींना आवर्जून बोलावलं जातं। समाज प्रबोधन करणाऱ्या या ओव्या ही पुरुष मंडळी एका वेगळ्याच लहेजात सादर करतात। या ओव्यांमधनं सामाजिक उपदेश केला जातो जो आजच्या काळात लागू होतो। ही लोककला जपणारे मुंबईतील काही कलाकार आहेत जे मानखुर्द येथे आहेत आणि ही लोककला अतिशय आत्मीयतेने जपतायत।
पाहूया हे सुंबरान गीत. म्हणजे स्मरण, नेहमी देवाचं स्मरण करत राहणं असा संदेश या पहिल्या ओवीतून दिलाय. आता पुढचं सुंबरान कसलं आहे ते जरा पाहूया. पहिली माझी ओवी ग माळी मगल्या मसवाला जात नकू नशिबाला तू यर बाळविठला जात नकू नशिबाला तू यर स्त्रिया जात नको नशिबाला. पहिली माझी ओवी ग माळी मागल्या मसोबाला जात नको नशिबाला, कारण पहिल्या राज्यात हा दळून खाल्ल्याशिवाय जेवण नव्हतं. स्त्रीचं जीवन म्हणजे कसं होतं, दळा मळा गिळा आणि पळा, दळायचा मळायचा गिळायचा आणि कामाला पळायचं, अशी प्रकार पद्धत पूर्वी होती. म्हणून ते जात नको म्हणत होत्या, म्हणजे दळायचं दळल्याशिवाय त्याला भाकरी मिळत नव्हती. बरोबर का? होय होय. पहिल्या आताच्या स्त्रिया काय म्हणते, त्या जात नको नशिबाला, माळी मागल्या मसोबाला आपण कोंबडा नारळ. माळी मागल्या मसोबाला विसरून चालायचं नाही, मसोबा विसरला तर श्रावण महिन्यासारखं पळवतो. होय होय. म्हणून काय सांगितलं, दुसरी माझी वावी ग सासू नको सासरा धीर नको दुसरा तू यर बाविला धीर नको दुसरा तू यर बाविला माझी वविगत
सासू नको सासरा आणि दीर नको दुसरा. कारण सासू नको पण सासरा चालेल पण सासू नको. सासूचं काम कसं असतं? सासूचं सारखं किट 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 कट 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 कट. तंबाखू नाही, मिसरी नाही, दातवान नाही सारखी म्हणत असतील. सासऱ्याचं काम कसं असतं? थोडस बिडी सिगारेट दिलं, गासभर शिळा आणून दिलं की आपलं निवांत बोलत बसतं, बाहेर कट्ट्यावर जाऊन बसतं, या पोरं घेत खेळवत बसतंय हो. आणि सासू नको सासरा आणि दीर नको दुसरा, कारण दीराज का नको? अहो 50 एकर जमीन असलं, 25 एकराचा मालक, 1.5 एकर काय सोनं नाणं असलं तर त्याचा पावणे तोळ्याचा मालक, बरोबर आहे का नाही? म्हणून सासू नको सासरा दीर नको दुसरा हिला एकटीलाच पाहिजे. सांगितलं श्री माझी वहवी गला नांदायची, नवीन माडी बांधायची तू काय सगळी खुशाली ना? पूर्वी ना हीच खुशाली फक्त पत्राद्वारे समजायची, म्हणजे तेव्हा एखादा तातडीचा निरोप असेल तर तार, आणि निवांत खुशालीचं ते पत्र. हीच दोन माध्यमं त्या काळी होती. पण आता मात्र मोबाईलमुळे आपण सगळेजणं अगदी सहज जोडले जातोय, आणि फक्त जोडलेच का जातोय तर दूर राहून सुद्धा आता एकमेकांना पाहणं सुद्धा शक्य झालंय या मोबाईलमुळे. खरोखर अख्खं जग या टेक्नॉलॉजीमुळे किती जोडलं गेलंय ना, तेही सहजपणे. नेमका हाच मोबाईल आणि हीच टेक्नॉलॉजी ह्याच विषयावर आज आपण ओव्या ऐकणार आहोत. हे पाहूया सुंबरानं गीत. आता दिवसाने दिवस का युग बदललं, युग बदलल्या बरोबर पांडुरंगा काय आहे? कॅम्प्युटर निघाल्या सुविधा, परदेशातून बोलतो या दादा, आवो चापचून हाताने दाबतो या बटाने, घंटी वाजू लागली बेले, कसा वाजतो या मोबाईल, कसा वाजतो या मोबाईल, वाजतो या मोबाईल रे कसा, वाजतो या मोबाईल, वाजतो या मोबाईल रे कसा, वाजतो या मोबाईल. मग हवेत फिरतय चक्र, मग अंगात भरतय वार, कस भाषण करतय डोक्यात कॅम्प्युटर, हातात ज्ञानान रुपया ज्ञाना, कोण करू लागलाय कॉल, वाजतो या मोबाईल रे कसा, वाजतो या मोबाईल, वाजतो या मोबाईल रे कसा, वाजतो या मोबाईल. हा मोबाईल म्हणजे मानव देह, मानवाचं शरीर ह्या प्रकाराचं आहे, तेच आता ह्याच्यात मोबाईल म्हणून आलंय. मोबाईल मध्ये आले बाबा, मानवाला कुठं वायर जुडल्या का? अजिबात नाही. तसंच त्या मोबाईलचं आहे, मोबाईल फक्त वैज्ञानिक आहे, त्याला जीव नसताना स्मरण, बोलणं, चालणं सगळं काही मोबाईल मध्ये, म्हणजेच तो आहे. अरे बाबा, माणूस इथला परदेशातला माणूस त्या मोबाईल वर बोलतोय, त्याला वायर नाही, तार नाही, येणं नाही, जाणं नाही, असे आपल्या जीवनाचं तो मोबाईल वर का? लॉक लावून तुमचा सांभाळा फोन नीट, जो तो उठून येतो करतो या फुकट,
चड जाईल बिल येईल पुढ मोठ वरचा अधिकारी कोण करील बघाव कट मग तुम्ही उघड्यावर कोण जबाबदार नाही व भरणार तुमचं बिल मग कसं वाजील मोबाईल रे कसा वाजील मोबाईल वाजील मोबाईल रे कसा वाजील मोबाईल कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पहिली माझी ओवी ग असं आपण सगळ्या स्त्रियांच्या तोंडून ऐकतोय, पण आज पहिली माझी ओवी ग हे पुरुषांच्या तोंडून ऐकताना सुद्धा खूप छान वाटलं ना. खरोखर त्यांच्या बोलीभाषेत तोच साधेपणा होता, पण सादरीकरणात मात्र करारीपणा होता, आणि ओव्यांमध्ये सुद्धा किती प्रगल्भता होती. खरोखर हे सगळं पुन्हा पुन्हा अनुभवावंसं वाटतं आपल्याला, आणि म्हणूनच पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, तो नवीन लोकगीताचे प्रकार पाहण्यासाठी आणि गोड ओव्या ऐकण्यासाठी. पाहायला विसरू नका पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमाचा पुढचा भाग. आत्ता मात्र इथेच थांबते. नमस्कार. पहिली माझी ओवी देवागणरायाला हात जोडून या तुम्हा नमस्कार केला इथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला लागून ये बाई दुर्जनांच्या संगतीला पहिल्या ओवीचा पापी करतो आळस त्र्यंबकेश्वराला आहे सोन्याचा कळ